विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 12वे ध्वनीचा अभ्यास यातील मानवीकरण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, मानवीकरण हा अतिशय संवेदनशील आणि आपल्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे. पंच ज्ञानेंद्रियांपैकी एक ज्ञानेंद्रिय म्हणजे कान. कानाचे कार्य ऐकण्याचे या आहे. तर चला मग आपण कानाची रचना ही आकृतीद्वारे समजून घेऊया. आकृतीचं निरीक्षण केलं तर आपल्याला या ठिकाणी कानाच्या विविध भागांची नावे दिसत आहेत. त्यामध्ये कर्णनलिका, बाह्यकर्ण, कर्णमध्याची पोकळी, कानाचा पडदा, मध्यकर्ण, ग्रसनी कर्णनलिका, अंतरकर्ण, कर्णशंकू, स्टेप्स, अर्धवर्तुळाकृती नलिका, तीन हाडांची साखळी, अशी ही कानाच्या भागांची नावे आहेत. कानाची तीन मुख्य भाग आहेत, एक बाह्यकर्ण, मध्यकर्ण, अंतरकर्ण. तर मग आता आपण बाह्यकर्ण हा घटक पाहूया. आपल्याला हा जो आकार दिसतोय कानाचा, हा बाह्य भाग आहे. तर बाह्य भाग हा ध्वनी तरंग एकत्र करून कर्णनलिकेतून मध्यकर्ण पोकळीत पोहोचवतो. झडपेसारखी रचना असलेल्या या पाळीमुळे कानावर पडणारे आवाज ह्या नरसाळ्यातून बाहेर पडावे, तसे या कर्ण मध्यकर्णापर्यंत पोहोचतात. नंतरचा भाग आहे मध्यकर्ण. आपल्याला हा जो भाग दिसतोय हा पूर्ण मध्यकर्णाचा भाग आहे. तर मध्यकर्णाच्या पोकळीत पातळ असा पडदा असतो. आपल्याला या ठिकाणी दिसतोय हा पातळ पडदा. जेव्हा माध्यमातील संपीडन पोहोचतो, संपीडन म्हणजे जास्त वारंवारतेचा ध्वनी, तो पडद्याच्या बाहेरील दाब वाढवतो आणि कानाचा पडदा आत ढकलला जातो, म्हणजे त्या बाजूने ढकलला जातो. तसेच जेव्हा विरलन पडद्यापाशी पोहोचते, विरलन म्हणजे कमी वारंवारतेचा ध्वनी, तेव्हा पडद्याच्या बाहेरील बाजूचा दाब कमी होतो व पडदा ह्या बाहेरच्या बाजूने ढकलला जातो, म्हणजे इकडच्या बाजूने. या प्रकारे ध्वनी तरंगामुळे पडद्याचे कंपन होते. तिसरा भाग अंतरकर्ण. आपल्याला या ठिकाणी जो दिसतोय हा भाग हा पूर्ण अंतरकरणाचा आहे. तर ध्वनीविषयक मज्जातंतूचा भाग हा अंतरकरणाला मेंदूशी जोडतो. अंतरकरणामध्ये या गोगल गाईच्या शंखाप्रमाणे चक्र आकार पोकळी आपल्याला या ठिकाणी दिसते. या पोकळीला कर्णशंकू किंवा कर्णावर्त असे देखील म्हणतात. तर या कर्णावर्तामध्ये कानाच्या पडद्यापासून आलेली कंपने स्वीकारली जातात. ती कंपने मज्जातंतूद्वारे विद्युत संकेतांच्या स्वरूपात मेंदूकडे पाठवली जातात व नंतर मेंदूत त्या संकेतांचे विश्लेषण होते आणि अशा पद्धतीने ध्वनी आपल्याला ऐकायला येतो.